आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपर फास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत। आता ब्रँडेड किचन ट्रॉली व किचन साहित्यासाठी बाहेर गावी जाण्याची गरज नाही। परभणीत स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर इथे सर्व काही ब्रँडेड मिळेल। किचन ट्रॉली, रेडीमेड शटर्स, मॉड्युलर किचन प्लायवूड, ऍक्रेलिक लॅमिनेट, हार्डवेअर तसंच वॉल ड्रॉप, बेड सोफा, टीव्ही युनिट, आटा चक्की, चिमणी शेगडी आदी साहित्य उपलब्ध। विजय आदमाने यांचे स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर कृषी विद्यापीठ गेट समोर वसमत रोड परभणी। संपर्क 9637729671। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। परभणीच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील उभी फूट पडली असून आज अजित पवार यांच्या गटात परभणीचे प्रथम महापौर प्रतापभैया देशमुख, गंगाखेडचे माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश दादा विटेकर हे सामील झाले आहेत। आज मुंबईत झालेल्या कार्यक्रमाला हे तीनही नेते उपस्थित होते। त्यावेळी त्यांनी अजित पवार यांचं स्वागत केलं। राष्ट्रवादीतील बंडाळीच्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींनी आपापल्या भूमिका जाहीर केल्या आहेत। विशेषतः महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी पहिल्याच दिवशी अजित पवार यांच्या समर्थनाची भूमिका घेतली होती। तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती स्वरासिंह परिहार यांनी समर्थकांसह फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला। त्यापाठोपाठ माजी आमदार डॉक्टर केंद्रे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर हे दोघंही अजित पवार यांच्या समर्थनाची भूमिका घेणार हे स्पष्ट होतं। अपेक्षेप्रमाणे बुधवारी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला या तिघांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सदिच्छा देत आपलं समर्थन जाहीर केलंय। तर आमदार बाबाजानी दुरानी, विजय गव्हाणे, विजय भांबळे, किरण सोनटक यांनी पत्रकार परिषद घेत डॉक्टर मधुसूदन केंद्रे व राजेश विटेकर हे आपल्या सोबत असल्याचं सांगितलं होतं, मात्र ते आज फोल ठरले। परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसह यावर्षीपासूनच्या प्रवेश प्रक्रियेला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नॅशनल मेडिकल कमिशनकडे शिफारसपत्र पाठवून परवानगीचं प्रमाणपत्र बहाल करण्याचे स्पष्ट निर्देश दिल्यापाठोपाठ नॅशनल मेडिकल कमिशननं देखील 5 जुलै रोजी मान्यतेसह यावर्षीपासूनच्या प्रवेश प्रक्रियेला पूर्णतः परवानगी बहाल केली आहे। नॅशनल मेडिकल कमिशनद्वारे काही तासातच या वर्षापासूनच्या प्रवेश प्रक्रियेला औपचारिकरित्या परवानगीचं प्रमाणपत्र बहाल केलं जाईल हे निश्चित झालं होतं। दरम्यान यामुळे परभणीकरांमधून आनंद व्यक्त करण्यात आला आहे। परभणी शहरातील लग्न बस्त्यांचं माहेरघर पद्मावती साडी डेपो, गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्रॅकेट शालू, घागरा, आहेराच्या साड्या तसेच सिल्क व डिझायनर साड्यांचे लाखो व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध, तेही होलसेल दरात। पारंपरिक आणि आधुनिकतेचा मेळ साधणारा पद्मावती साडी डेपो, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। महिलेचा विनयभंग करणाऱ्याला न्यायालयानं 2 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे। बाळासाहेब आव्हाड यानं महिलेचा विनयभंग केल्यावरून दैठणा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला होता। हा खटला मुख्य न्यायदंडाधिकारी डी एन खैरे यांच्या न्यायालयात चालला। न्यायालयानं 4 जुलै रोजी आरोपी बाळासाहेब आव्हाड याला 2 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली। या खटल्यात पोलीस अधीक्षक श्रीमती रामसुधा आर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सानप, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण व पोलीस अंमलदार आवटे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिलं। महानगरपालिकेमार्फत परभणी शहरातील नागरिकांकरिता अनधिकृत नळ जोडणीसाठी अभय योजना लागू करण्यात आली असून आता अनधिकृत नळ जोडणी धारकांच्या विरोधात फौजदारी गुन्ह्यासह दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। महापालिकेनं शहरातील नळधारकांचं सर्वेक्षण केलं तर पाईपलाईनवर अनधिकृतपणे नळ जोडून पाण्याची चोरी करण्यात येत असल्याची बाब समोर आली। त्यामुळे महापालिकेच्या वतीनं अधिकृत नळ जोडणीकरिता अभय योजना लागू करण्यात आली असून यापुढे अनधिकृत नळ जोडणी धारकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासह 5,000 रुपये दंडाची कारवाई करण्यात येणार आहे। अनधिकृत नळ जोडणी धारकांना अधिकृतपणे नळ जोडणी करण्यासाठी 6 ऑगस्ट पर्यंत ही योजना लागू केली आहे। परभणी शहरातील वसमत रोडवरील सुदेशना आर्टच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त 21 विठ्ठलांच्या विविध रूपांचं दर्शन घडवणाऱ्या रांगोळी साकारण्यात आल्या। या रांगोळ्या कलाकृती सुदेशना कछवे यांच्या मार्गदर्शनाखाली रांगोळीतून विद्यार्थिनींनी साकारल्या। रांगोळीचं प्रदर्शन 5 जुलै पर्यंत पाहण्यासाठी शिवशक्ती बिल्डिंग समोर सुदेशना आर्ट क्लासेस इथं खुलं ठेवण्यात आलं। हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला। या प्रदर्शनात प्रवीण रेंगे, राधिका खिस्ते, नेहा केंडे, अंजली गरुड, रेणुका दळवे, वैष्णवी झटे, कीर्ती कछवे, आस्था कछवे, धनश्री कछवे, साक्षी काळे, चैतन्य चव्हाण, दुर्गा चव्हाण, साक्षी चव्हाण, राजश्री पांचाळ, पांडुरंग पावडे, स्नेहल गायकवाड, धनंजय जोशी यांनी पुढाकार घेतला। परभणी जिल्ह्यातील 1,000 बेरोजगारांना नोकरी देणारे
तंत्र निकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे. प्रथम वर्ष 10वी पास, द्वितीय वर्षासाठी 12वी विज्ञान उत्तीर्ण, सीईटी ची आवश्यकता नाही. प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम. उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन. उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद, अद्ययावत प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह, प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन, 100% जॉब प्लेसमेंट, फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध. प्रवेशासाठी 80 87 26 16 70 या क्रमांकावरती संपर्क साधावा. गेल्या काही दिवसात जिल्हाभरात दमदार पाऊस झाला आहे, त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करत पेरणीच्या लगबगीला सुरुवात झाल्याचं दिसून आलं. आज परभणीच्या मोंढा बाजार पेठेत पेरणी साहित्य तसंच शेती उपयोगी साहित्याची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. पेरणीसाठी व शेतीच्या अन्य कामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दुकानांवर आज शेतकऱ्यांची गर्दी दिसून आली, तर या ठिकाणी खरेदी देखील शेतकरी करताना दिसून येत होते. परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आज 5 जुलै रोजी परभणी शहरातल्या औषधी भवन इथं जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी संजय मंत्री यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी संग्राम घाडगे, सूर्यकांत हाके, पवन झांझरी, नारायण मुंदडा, प्रदीप गुंडाळे, अनिल हराळ, राजेंद्र सोनी, दिलीप देशमुख, विजय गुचेरिया, रुपेश सोनी, अब्दुल मजहर, सुनील जोशी, पदमवार, व्यंकटेश कोडगिरवार, नीरज कारभारी आदींची उपस्थिती होती. परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय मंत्री यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. संजय मंत्री यांनी आपल्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर, प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर सामाजिक उपक्रमासोबतच वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी होऊन सारी क्षितिजं पार करत नावलौकिक प्राप्त केला, आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळं लोकांच्या दुःखांवर औषधाच्या माध्यमातून फुंकर मारण्याचं काम ते करत आहेत. प्रभावी अभ्यासू वक्ता, सामाजिक बांधिलकी जोपासणारा समाजसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नुकत्या झालेल्या केमिस्ट संघटनेच्या निवडणुकीत अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी आणि सभासदांकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा व पुढील निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मानव तालुक्यातल्या बोंडळ इथल्या शेत गट नंबर 1 मधील ही गायरान जमीन असून गावातील मुस्लिम समाजाची एक 5 पीर दर्गा आहे. दर्ग्याची इथं 2 गुंठे जमीन आहे, त्याची नोंद वक्फ बोर्ड इथं आहे. तसंच या गट नंबर मध्ये हिंदू धर्मियांचं प्राचीन महादेव मंदिर आहे आणि सार्वजनिक पाण्याच्या टाकीचं टॉवर देखील आहे. मुस्लिम समाजाच्या वतीनं येथील 80 आर जमीन ही वक्फ बोर्डाच्या नावाखाली हडपण्याचा प्रयत्न होत असल्याचं निवेदन आज पाथरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आलंय. निवेदनावर ज्ञानदेव धोपटे, विष्णू धोपटे, रामचंद्र धोपटे, माणिक धोपटे, सुभाष कदम, दत्ता धोपटे, ज्ञानेश्वर धोपटे आदींची नावे आहेत. गंगाखेड तालुक्यातल्या भेंडेवाडी इथल्या शेतमजुराचा मुलगा असलेल्या तुकाराम भेंडेकर या युवकानं गावातच अभ्यास करत नीट परीक्षेमध्ये 554 गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेची तयारी त्यानं गावातच राहून केली. विशेष म्हणजे त्याचे आई आणि वडील दोघेही निरक्षर आहेत. या यशाबद्दल त्याचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हरिभक्त परायण प्रभाकर नाना झोलकर महाराज, नानासाहेब भेंडेकर, भागवत भेंडेकर, मुरलीधर भेंडेकर आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. जिजाऊ ITI पाथरी रोड परभणी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. वैशिष्ट्ये, सुसज्ज इमारत, ट्रेडनुसार कार्यशाळा व वर्गखोल्या, संगणक लॅब, आधुनिक उपकरण आणि यंत्रसामुग्री, शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा, जॉब प्लेसमेंट साठी विविध कंपन्यांसोबत करार, 12वी समकक्ष प्रमाणपत्र, अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश, मुला मुलींच्या स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था, उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन, वायरमन, फिटर, बेसिक कॉस्मॉटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट. प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव. मोबाईल क्रमांक 9511654252 व 9404246278 वर संपर्क साधा. परभणीच्या RP हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूट इथं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार जागर आरोग्याच्या या महाअभियानांतर्गत 7 व 8 जुलै रोजी अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसिल, मुळव्यात, भगंदर, स्तनाच्या गाठी, शरीरावर निरनिराळ प्रकारच्या गाठीच्या रोगाचं निदान, तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं. या शिबिरात नामांकित डॉक्टर भगवान कोरडे, डॉक्टर कपिलदेव पाटील, डॉक्टर आमिर खान हे रुग्णांची तपासणी व रोगसंबंधी महत्वपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. नावनोंदणी केलेल्या रुग्णांना डॉक्टरांनी निर्देशित केलेल्या चाचण्या जसं की रक्त चाचणी, सोनोग्राफी, ECG व अन्य चाचण्या अत्यंत अल्पदरात जागेवरच उपलब्ध होणार आहेत.
तसंच डॉक्टरांनी गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया सुचवल्या त्या साध्या पद्धतीनं आणि गरजेप्रमाणे अत्याधुनिक दुर्बीणद्वारे अल्पदरात शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्रवेश प्रक्रिया 12 जून 2023 पासून सुरू करण्यात आली असून 10वी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन 11 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीनं प्रवेशार्ज सादर करण्याचं आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रमाकांत उनवणे यांनी केलंय. जमीन विकण्याच्या कारणावरून एकावर कोयत्यानं वार करून जखमी केल्याची घटना 3 जुलै रोजी रात्री 9:30 सुमारास जिंतूर रोडवर घडली. या प्रकरणी मध्यरात्री कोतवाली पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नारायण देवनवार यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. पूर्णा शहरातल्या टिळक रोड इथं 65 वर्षापासून बसंतराज जयस्वाल यांचं देशी दारूचं दुकान आणि रवी जयस्वाल यांची वाईन शॉप आहे. आंबेडकर रोडवर आतापर्यंत महिलांना त्रास सहन करावा लागत होता, मात्र रवी जयस्वाल यांनी या बाजूची दुसरी जागा खरेदी केल्यापासून या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. रवी जयस्वाल यांची वाईन शॉप टिळक रोडवर स्थलांतरित करण्यात येऊ नये अशी मागणी या भागातील महिलांनी केली आहे. या निवेदनावर संगीता कोटरवार, सुनीता खंडागळे, बिंदू खंडागळे, रोहिणी शहाणे, सीमा गुंडे, अनिता खंडागळे, यशोदा कोटुरवार, नेहा कोटुरवार, अर्चना कोतावार, अंजली जोशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. शिक्षणात खंड पडलाय, चिंता नको. 8वी ते 10वी नापासांना 10वीत आणि 11वी व 12वी नापासांना 12वीत थेट प्रवेश. राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षा संस्था, घरी बसूनच घ्या शिक्षण. 15 वर्षांपुढील सर्व प्रवेशास पात्र, आजच प्रवेश घ्या. अभ्यास केंद्र गोकुळनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंगळी. 96997744443 या नंबरवरती संपर्क साधावा किंवा www.nios.ac.in वर लॉग इन करा. राज्यामध्ये शेती क्षेत्राच्या दृष्टीनं खरीप हंगामाचं महत्व अनन्यसाधारण असून राज्यातील बहुतांश शेतकरी खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असतात. अशा वेळी गुणवत्तापूर्ण निविष्ठा म्हणजेच बियाणे, खते व कीटकनाशकांचा पुरवठा वेळेत व मुबलक प्रमाणात होणं आवश्यक आहे. बियाणे, खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठ्याबाबत राज्यातील शेतकरी, उत्पादक, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींचं निवारण करण्याकरिता आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात येत असून सदर नियंत्रण कक्षाशी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी 24 तास संपर्क साधण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसंच कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800-2334-0000 या क्रमांकावर सुद्धा संपर्क साधता येईल असं कळवण्यात आलंय. मरकण क्षेत्रात वेळेत वरुणराजाचं आगमन न झाल्यानं बहुतांश कोरडवाहू क्षेत्रातील पेरण्या खोळंबल्या होत्या, तर काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली असता पावसाच्या प्रतीक्षेत होते. परंतु पेरणीनंतर म्हणावा तसा एकही जोरदार पाऊस झाला नसल्यानं लागवड करण्यात आलेली पिकं सुकू लागली होती. परंतु मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे लागवड करण्यात आलेल्या पिकांना जीवदान मिळाला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी झालेल्या पावसामुळे उर्वरित शेती कामांना वेग आल्याचं दिसून आलं. अपंगांचे हृदय सम्राट, दीनदलित, गोरगरीब कष्टकऱ्यांचे कैवारी, माजी राज्यमंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कडू यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ओंकार खटिंग पाटील, झाडगाव. परभणी महापालिकेचे माजी सभापती सुनील देशमुख यांचा वाढदिवस वायफळ खर्च न करता समाज उपयोगी कार्यक्रम राबवून साजरा करण्यात आला. सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालय इथं गोरगरीब रुग्णांना फळ वाटप करण्यात आली, तर महात्मा फुले शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून खंडोबा बाजार स्मशानभूमीत वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी इंद्रजित लेवडे, दत्तराव ढाकरगे, आबासाहेब फुने, लक्ष्मण बोबडे, प्रदीप चांदणे, रामजी बालटकर, वसंत घोडगे, बंटी भरोसे, अंबादास कदम, श्रीराम कदम, रामकिशन बालटकर, ज्ञानेश्वर आव्हाड, किरण जगाडे यांची उपस्थिती होती. तामिळनाडू येथील तांबरम येथून झारखंडमधील धनबाद इथं जाण्याकरिता विशेष गाडीची आणखी एक फेरी पूर्ण करण्यात येणार आहे. ही गाडी पूर्णपणे अनारक्षित असेल. तांबरम धनबाद विशेष गाडी तांबरम येथून 7 जुलै रोजी शुक्रवारी रात्री 10 वाजता सुटेल आणि चेन्नई, एगमोर, गुंटूर, सिकंदराबाद, निजामाबाद, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, खांडवा, इटारसी, जबलपूर, सतना, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन गया मार्गे धनबाद इथं सोमवारी सकाळी 5:30 वाजता पोहोचेल, तर धनबाद तांबरम विशेष गाडी 11 जुलै मंगळवारी दुपारी 3:35 सुटेल आणि आलेल्या मार्गाने तांबरम इथं गुरुवारी रात्री 10 वाजता पोहोचेल. ठिकाण अनेक, ठिकाण फक्त एक. डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, परभणी. मूळव्याध, गुडघेदुखी, मुतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार. वेळ सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत. पत्ता: आघा कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक,
उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी. मोबाईल 9921691008. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी तालुक्यातल्या झाडगाव इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 150 पेनांचं वाटप करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षक, प्रहार जनशक्ती पक्षाचे ओंकार खटिंग पाटील, बळीराम शिंदे, भारत शिंदे, गोपाळ खटिंग आदींची उपस्थिती होती. मानवत तालुक्यात बुधवारी पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळे सर्व परिसर जलमय झाल्याचं दिसून आलं तर नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत होते. गेले काही दिवस पावसानं दडी मारली होती त्यामुळे शेतकरी राजा देखील चिंताग्रस्त झाला होता. परंतु अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज पावसानं तुफान बॅटिंग सुरू केली असून जिकडे तिकडे पारीच पाणी झाल्यानं पूर्ण परिसर जलमय झाल्याचं दिसून आलं. शासन आपल्याधारी उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील किमान 75,000 लाभार्थ्यांना एका छताखाली लाभ मिळणार आहे. याशिवाय शासकीय निर्धारित शुल्कात 200 अधिक योजनांचा लाभ मिळण्यासाठी कमीत कमी कागदपत्र सादर करून जलद मंजुरी मिळते. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्य शासनाचं कामकाज अधिक लोकाभिमुख आणि कार्यक्षम करण्यावर भर दिला जातोय. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करत सर्वसामान्य नागरिकांना विविध सेवा देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पच्या वतीनं स्त्री पुरुष समानता आणि आव्हानं या विषयावर 3 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं 4 ते 6 जुलै दरम्यान आयोजन करण्यात आलं. या प्रशिक्षणाचं उद्घाटन कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या माजी विभाग प्रमुख डॉक्टर के अन्नपूर्णा, डॉक्टर धर्मराज गोखले, डॉक्टर गोपाळ शिंदे, प्राचार्य डॉक्टर भगवान आसेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.